वाटतं का जरांगे साहेबांनी व्यक्तिगत कोणावर टीका टिप्पणी करू नये, एकेरी भाषेत बोलू नये, कारण हे बोलले म्हणजे समाधानात बोललं असं होतं. तेवढी जर शांतता ठेवली, तेवढं शांतता, तेवढी मोठी ताकद त्यांच्यामध्ये आहे, तर अशा वेळेस आक्रमक व्हायची गरज नाही. आणि कोणाला एकेरी भाषेत बोलू नये, कोणं काय बोललं ते जाऊ दे, कोणाची चुकायचे जाऊ द्या. पण मला असं वाटतं का आपल्यापेक्षा वयानं मोठे असणारे त्यांच्यासोबत आपण एकेरी भाषेत बोलू नये. आणि विषय सोडून मुख्य आपण आरक्षणावर लक्ष द्या. महापुरुषांच्या नावावर राजकारण करणं नाही, पेटवलं पाहिजे हे कुठं गाणे आहेत तुम्ही सांगा. कित्येक आता मला येऊन नाही राहिलं. शेतकऱ्याच्या संदर्भातलं गाणं आहे उठा शेतकऱ्या पेटू रान, हे काही तुम्ही सांगा. इथं कवीनं त्याचा मोठा चांगला उल्लेख केलेला. तर मला माझं असं म्हणणं आहे का कुठलाही महापुरुष एका जाती मर्यादित होता, जातीपुरता मर्यादित नसतं, धर्मापुरता मर्यादित नसतं, तो सगळ्याच जातीचा असतं ते सांगण्याचा मी प्रयत्न केला. आणि महापुरुषाच्या नावानं जर कोणी आग लावत असतं तर ते चुकीचं आहे, त्याला पेटवलंच पाहिजे ना. भाऊ आज लोकसभेमध्ये पण एक मी नाही म्हटलं, हे तुम्ही हेच तर चुकीचं करताय. महात्मा ज्योतिबा फुले म्हटलं आणि हे माझ्यावर पुस्तक आहे. नंतर भीमराव रामजी आंबेडकर यांचं चारित्र्य खंड 10 मी सांगितलं. मी एकही गोष्ट बगैर पुराव्याचं बोललं नाही. महात्माजी फुले आणि बाबासाहेब आंबेडकर पूजनीय आहे सगळ्यांसाठी. आणि त्यांनीच म्हटलं आहे, म्हणजे त्यांच्या पोहाळ्यात पोहाळे म्हटले आहे त्यांनी. आणि मग इतकं स्पष्ट, मराठा हे एका जातीचं नाव नाही. मराठा म्हणजे 18 पगड जातीतला या मुलखाचं नाव आहे, ते अभिमानानं घेतलं जातं. प्रत्येक जण असं म्हणतंय का मराठे लढले म्हणजे एका जातीच्या लोकांनी लढले, 18 पगड जातीचे लोक लढले आहे महाराष्ट्रात. आणि म्हणून आम्ही असं म्हणणं आहे का मराठा हा एका जातीचा विषय असू शकत नाही. मराठा हा सामवाचक शब्द आहे, तो सगळ्यांसाठी वापरलेला आहे. इवन बाबासाहेबांनाही म्हटलेलं आहे त्यांच्या खंडामध्ये का बाबासाहेब मराठे आहे, ते भगव्या झेंड्याचे तिखट त्यांच्या आवडी म्हणजे तिखट त्यांच्या बद्दल अभिमान आहे असं मी नाही म्हणत हो. मी म्हटलं असतं तर आक्षेप करा. मरे हे सरकारनं पुस्तक छापलं आहे, सरकारनं हे मान्य केलं आहे, त्याच्यानं गैर तर काही हो आहे नाही. जे स्पष्ट बोललोय का मराठा हा, मी तुम्हालाही माहीत असेल का मराठा हा शब्द एका जातीपुरता मर्यादित आहे. आणि मग तो सगळ्याला लागू आहे. मराठा म्हणजे सगळेच, केली माळी कुंभी धनगर बांधव असेल, मल्हारराव होळकरच्या खाली पुतळ्या वगैरे मराठा सरदार, म्हणजे त्याचं वर्णन जर आपण एका जातीपुरतं करत असेल तर चुकीचं होईल, ते इतर समाजावर अन्याय होईल. आज लोकसभेमध्ये मला वाटतं जातीवर हे जे काही आता आरक्षण भेटत काही होऊन सगळं चांगलं होईल, पण आज जाती जातीमध्ये जे भेद आहे, जे वैरस्त म्हणजे वैर वाढत आहे, ते मला वाटतं खूपच म्हणजे अतिशय शरमनाक आहे, अतिशय वाईट आहे. किती वाटतं कधी कधी का ह्या गोष्टी मीडियानं सुद्धा मला वाटतं त्याचं तारतम्य आम्ही नेत्यानं ठेवलं पाहिजे, मीडियानं पण ठेवलं पाहिजे. आणि जाती जाती तणाव जर झालं तर उद्या युवकांच्या हाती पुस्तकाच्या ऐवजी तलवारी आल्या टेंबे आले तर मग मात्र अजून शेकडो वर्ष मरावं लागेल. पहिलेच अडचणीत असणारा समाज, सगळा समाज तो पुन्हा अडचणीत येऊ नये एवढंच अपेक्षा. आज लोकसभेमध्ये एक गंभीर प्रकार घडला. महाराष्ट्राचा तरुण तर थेट संसदेच्या भवनामध्ये तर आक्रमक झालेला पाहायला मिळाला. काय कमी कुठे लोकसभेमध्ये मला माहीत नाही, तेव्हा सभागृहात असल्यामुळे बातम्या नाही वाचले. आणि ते अगदी त्यांना केंद्रात त्यांना असं वाटलं इथं न्याय भेटत तिकडे सभागृहात नाही झाले पाहिजे. सिंघाना हा प्रयत्न एकदा केला होता, त्याच्यासोबत हा प्रयत्न त्यांनी कदाचित केला असेल.
मला असं वाटते चुकीचे आणि त्याची भावना. मला असं वाटते का मी भुजबळ साहेबांचा त्यांना मानतोय, ते माझ्यापेक्षा वयस्कर पण आहे राजकारणात, ते मला असं वाटतं का हा विषय कॅबिनेट ते कॅबिनेट मंत्री असताना धनगर बांधवासाठी कमिटीची भेट असते किंवा ओबीसी बांधवासाठी त्यांची लढाई वाईट आहे असं म्हणत नाही, बिलकुल मनाचं नाही, पण असं मनाचं आहे की बाबा तुम्ही कॅबिनेटमध्ये असताना हा विषय तिथं अधिक ताणून